पुणे आयसिस मॉड्यूल प्रकरणामध्ये धक्कादायक असा खुलासा करण्यात आला आहे. तर पुणे आयसिस मॉड्यूलमध्ये अनेक नाटक झाली होती. दहशतवाद्यांना गोधरा हत्याकांडाचा बदला घ्यायचा होता अशी माहिती समोर आलेली आहे. तर शहनवाज आलमनं पोलीस तपासामध्ये कबुली दिल्याची माहिती समोर येते. संघ आणि विहिपचे कार्यालय सुद्धा रडारवर होते अशी माहिती समोर आलेली आहे. पाकमधून अबू सालेमनं सुद्धा दहशतवाद्यांच्या संपर्कात होता अशी माहिती समोर येते. तर पुणे आयसिस मॉड्यूल प्रकरणामध्ये हा धक्कादायक खुलासा झालेला आहे. याच्यामध्ये दहशतवाद्यांना गोधरा हत्याकांडाचा बदला घ्यायचा होता आणि त्यासाठी वेगवेगळे जे नेते आहेत ते रडारवर होते अशी माहिती समोर आली आहे. शहनवाज आलमनं पोलीस तपासात ही कबुली दिलेली आहे. तर संघ आणि विहिपचे कार्यालय सुद्धा रडारवर होतं अशी माहिती आहे. पाकमधून अबू सालेमनंही दहशतवाद्यांशी संपर्क साधला होता. त्यांच्या संपर्कात तो होता अशी माहिती समोर आली आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अमोल, काय सांगाल, पुणे आयसिस मॉड्यूल प्रकरणामध्ये धक्कादायक अशी माहिती समोर येते ती म्हणजे हे जे सर्वजण होते ज्या नाटक झालेली आहे त्यांना गोधरा हत्याकांडाचा बदला घ्यायचा होता असं कळत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातून या संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आलेली होते आणि आयसिस मॉड्यूल आहे ते यामध्ये सक्रिय होतं अशी सुद्धा माहिती आली. पण आता जे तपासामध्ये माहिती समोर आली त्यानुसार गोधरा हत्याकांडाचा बदला या दहशतवाद्यांना घ्यायचा होता आणि त्याच अनुषंगाने त्यांनी रेकी करायला सुद्धा सुरुवात केलेली होती अशी सुद्धा माहिती आहे. आणि अतिशय धक्कादायक ही सगळी माहिती समोर आल्यानंतर आणखीन तपासामध्ये नेमकं काय काय समोर येतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. निश्चितच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.